हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण नारळी भात बनवणार आहोत. एकदम झटपट कुकरमध्ये अगदी 10 मिनिटात हा नारळी भात बनणार आहे. तर यासाठी आपण या ठिकाणी साहित्य घेतलेलं आहे 1 कप बासमती तांदूळ, त्यानंतर 1 कप नारळाचा चव आणि 1 कप किंवा 1/4 कप गूळ आणि खडे मसाले, लवंग, मिरे, विलायची आणि दालचिनी, त्यानंतर काही काजू घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ. तर आता सर्वात आधी आपण कुकर घ्यायचा आहे आणि साजूक तूप लागेल आपल्याला. तर सर्वात आधी कुकरमध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत. तर यामध्ये साधारणपणे 2 चमचे आपण साजूक तूप घातलेलं आहे. तर हे व्यवस्थित गरम होऊ देऊयात. आणि गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपण खडे मसाले घालूया. तर खड्या मसाल्यामध्ये आपण इथे वेलची घेतलेली आहे, लवंग 4-5, काळी मिरी आणि दालचिनी. तर हा जो खड्या मसाल्यांचा फ्लेवर आहे तो नारळी भात मध्ये फार सुंदर उतरतो. आणि ही फोडणी देत असताना ही आपण साजूक तुपामध्येच याची फोडणी द्यायची आहे. तर नारळी भाताचा हा सर्वात महत्वाची सुरुवातीची ही स्टेप आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत काही काजू. तर अजून तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये तुमच्या आवडीचे घालू शकता, जसं की बदाम, मनुके वगैरे. तर मी या ठिकाणी फक्त काजू घालत आहे. आता हे काजू आपण बदामी रंगावरती व्यवस्थित परतून घेऊयात. आणि यानंतर आपण यामध्ये बासमती तांदूळ जे आपण 1 कप घेतले होते ते स्वच्छ धुवून आपण 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवले होते आणि त्यानंतर आपण हे तांदूळ आता यामध्ये घालणार आहोत. आणि आता हे बासमती तांदूळ सुद्धा आपण हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तुपावरती. तर हे परतत असताना त्याचे तांदळाचे तुकडे होता का म्हणे यासाठी आपण हलक्या हातानेच याला परतायचे आहे, अगदी 1 मिनिट साधारणपणे. आता यामध्ये आपण नारळाचा चव घालू. त्यानंतर 1/4 वाटी या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर 1 वाटी घेऊ शकता, म्हणजे जास्त गोड कोणाकोणाला आवडतं. आणि आता चवीपुरतं आपण मीठ घालूया यामध्ये. आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपण मोजून आता 2.5 वाटी पाणी घालणार आहोत यामध्ये. आता यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करू आणि कुकरचं झाकण लावून घेऊया. आणि कुकरच्या आता मीडियम आचेवरती आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघा, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड होण्याची वाट पाहू. आणि कुकर अगदी व्यवस्थितपणे थंड झाल्यानंतरच आपण या ठिकाणी उघडणार आहोत. तर बघा, या ठिकाणी कुकर व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपण कुकरचं झाकण उघडूया. आणि या ठिकाणी आपला नारळी भात अगदी तयार आहे. आता आपण हा सर्व्ह करूया. खूपच साधी, सोपी आणि झटपट रेसिपी आहे. नारळी भात नारळी दुधामध्ये कसा बनवायचा ती सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तोही भात अतिशय अप्रतिम लागतो आणि हा भात त्याच चवीचा आहे परंतु खूप झटपट होणारा आहे. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना रक्षाबंधनच्या, नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.